दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। 5 एप्रिल 2022 रोजी नांदेड येथे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी संजय बियाणी यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात नांदेड पोलिसांनी 55 दिवसांच्या कार्यवाहीत आज 6 जणांना अटक केली आहे। या आरोपींना कोर्टमध्ये हजर करून 10 दिवसांची PCR घेण्यात आली आहे, असे नांदेडचे पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली यांनी माहिती दिली। पुढच्या कार्यवाहीत अजून काही आरोपींना अटक होऊ शकते असेही त्यांनी सांगितले। परंतु या सर्व घटनाक्रमात सामान्य जनतेत त्या 2 आरोपीबद्दल चिंता आहे ज्यांनी संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, कारण हे दोन्ही आरोपी आजपर्यंत नांदेड पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत। नांदेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। दिनांक 5 एप्रिल रोजी जी श्री संजय बियाणी यांची हत्या झाली होती, त्या हत्येचा तपास SIT प्रमुख श्री विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता। संपूर्ण तपासाची दिशा जी आहे ती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होती। जवळपास 55 दिवसाच्या तपासानंतर आम्ही 6 आरोपींना या ठिकाणी अटक केलेली आहे। या तपासाच्या अंती 6 आरोपी हे जे आहेत ते नांदेडचे आहेत आणि यांनी वेगवेगळ्या प्रकारे या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला गेलेला होता। ते निष्पन्न झाल्यानंतर आम्ही यांना अटक केली आहे। 6 आरोपींना आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे आणि जवळपास 10 दिवस त्यांची PCR आम्हाला मिळालेली आहे। याच्यामध्ये कटाचा पण कलम आम्ही लावलेला आहे कट करणे, आणि हा एक मोठा कटाचा भाग होता। तो राहिलेला जो आरोपींचा जो भाग आहे तोसुद्धा आम्ही निष्पन्न करू लवकरात लवकर, आणि या गुन्ह्यामध्ये चार्जशीट लवकरात लवकर। सदरचा जो कट आहे तो रिंदामार्फत चालवला गेलेला होता आणि जे आरोपी सध्या अटक आहेत त्यांच्या तपासामधून हे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। आणि प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे हा फक्त खूप अगोदर हे सांगणं होईल, परंतु याच्यामध्ये करेक्शन काही होऊ शकतं। प्राथमिकदृष्ट्या खंडणी आणि पैशाची देवाणघेवाण याच्या वादामधून हे झालेलं प्रकरण दिसून येतं, परंतु अजून तपास चालू आहे आणि बराच दिवस हा तपास चालणार। अटक करण्यात आलेले जे आरोपी आहेत ते कुठले आहेत नेमके, आणि दुसरी गोष्ट CCTV मध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी या 6 मध्ये सहभागी आहेत का अन्य आहेत? CCTV मध्ये जे दिसत आहेत ते या 6 मध्ये नाही आहेत। हे 6 जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला जसं मी सांगितलेलं आहे की या गुन्ह्यामध्ये त्यांचं सामील होते आणि त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जे बाहेरचे आरोपी आहेत त्यांना अजून अटक करणं बाकी आहे, त्यांचाही तपास चालू आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा समोर येतील। सर, हे जे आरोपी तुम्ही पकडलेले ते यांचा रिंदाशी थेट संपर्क किंवा संवाद वगैरे आहे का? तो तपासाचा भाग आहे आणि तो क्लिअर सांगणं योग्य नाही होणार, परंतु त्याचा तपासही चालू आहे। 3 वर्षापूर्वी संजय बियाणींना रिंदाकडनं खंडणी मागण्यात आली होती, त्यांनी खंडणी दिली होती, मग त्या रागातून हा मर्डर करण्यात आला। आणि दुसरं म्हणजे की यांच्या मर्डरनंतर दहशत पसरून आणखी अन्य लोकांकडनं पैसा उकळणे, जुना जो गुन्हा आहे तो वेगळा गुन्हा होता आणि त्याच्यामध्ये कारवाई पण झालेली होती। त्याच्या आणि याचा सहभाग अजून काही निष्पन्न झालेलं नाही, पण तो तपासाचा भाग आहे। राहिला प्रश्न खंडणी मागून पैसे उकळण्याचा, तर तो काही दिवसापासून रिंदा आणि त्यांच्या हस्तकामार्फत होत आहे। त्याला आता पायबंद लागेल, कारण की हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि इथं त्यांच्यासाठी जे काम करणारे लोक आहेत ते सर्व निष्पन्न झालेले आहेत, त्यामुळे त्याला पायबंद लागेल अशी माझी धारणा आहे। रिंदाचा जो हे म्हणजे रिंदा आता बब्बर खालसाशी संबंधित आहे असं हे खुलासा झालेला आहे, तर मग हा जो काही पैसा आहे तो इंटरनॅशनल टेररिझमसाठी वापरला जात होता? हा तपासाचा भाग आहे आणि याच्याबद्दल भाष्य करणं फार लवकर होईल, कारण की याला तपास करण्यासाठी वेळ लागेल आम्हाला आणि कुठून पैसा कुठे गेलेला आहे ते शोधण्यासाठी वेळ लागेल। एकूण किती आरोपी होते? 6 आरोपी याच्यामध्ये। फरार आरोपी किती? फरार अजून बरेच आहेत आणि आम्ही सर्वांना शोधत आहोत। त्यासाठी मी सांगितलं की पुढच्या 1 आठवड्यामध्ये अजून याच्यामध्ये काही निष्पन्न होऊन आरोपी अटक होणार आहेत। सर, रिंदाचा शोध का लागला? तो प्रश्न वेगळा आहे की ही बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करत आहोत आणि पुढच्या 1 आठवड्यामध्ये बरेच आरोपी याच्यामध्ये अजून निष्पन्न। तपासाबद्दल सांगा, एकूण किती अधिकारी कर्मचारी होते, कुठं कुठं कोणत्या कोणत्या राज्यात तपास? सदरचा SIT चा जो तपास आहे तो पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या निदर्शना नियंत्रणाखाली पूर्ण झालेला आहे। SIT चे प्रमुख माझे सहकारी ॲडिशनल SP विजय कबाडे होते, त्यांच्यासोबत जवळपास निलेश मोरे ॲडिशनल SP आणि जवळपास 20 अधिकारी आणि 60 कर्मचाऱ्यांचा चमू याच्यामध्ये होता। 55 दिवस हा तपास चालला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास केलेला आहे। जवळपास 6 राज्यामध्ये आम्ही तपास करून आलेलो आहे, 4 वेगवेगळ्या देशामध्ये पत्रव्यवहार याच्याबद्दल केलेला आहे आणि या संपूर्ण
तपासा आणती आणि या मेहनती आणती सदरशी हे डिटेक्शन आज झालेलं आहे।